सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे कल्याण में लोहमार्ग पुलिस ने आसान गांव से लेकर कल्याण के दरमियान महिला कोच में मोबाइल फोन भी चोरी करने वालों पर कार्रवाई करते हुए क्राइम ब्रांच ने आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया और आगे की जांच क्राइम ब्रांच कर रहा है। सर, रेल्वे क्राईम ब्रांचने एका महिला चोरटीकडून बऱ्याच प्रमाणात मोबाईल फोन हस्तगत केले आहेत, तर हे नेमके प्रकरण काय आहे? मागील काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीमध्ये आसनगाव ते कल्याण आणि पुढे स्टेशन दरम्यान महिला डब्यांमध्ये चोरीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते। महिला डब्यामध्ये नेमके महिला प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला जात होते, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या दृष्टीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांखाली कल्याण युनिट गुन्हे शाखा मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच यांनी तपास सुरू केला आणि त्यावेळेस स्टेशनवर पाळत ठेवले असता महिला चोरटी नामे अश्विनी भंडारे उर्फ कुशवाहा ही मिळून आली आणि संशयित रीतीने तिला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस चौकशी केली। कल्याण रेल्वे पोलिसांचे एसीआर नंबर 879/24 आयपीसी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून आणि तिच्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान अधिक विचारपूस चौकशी करून तिच्याकडून तिने सांगितल्याप्रमाणे निवेदनानुसार एकूण 12 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि त्यात सुमारे 9 गुन्हे कल्याण रेल्वे पोलीस ठाणे इथं दाखल असलेले उघडकीस आणलेले आहेत। असे 1,54,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन तिच्याकडून हस्तगत करून कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण गुन्हे शाखेने चांगली कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील अधिक गुन्हे उघडकीस आणण्याची प्रयत्न आम्ही करीत आहोत, अधिक तपास चालू आहे। तरी माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्याकडून प्रवाशांना आम्ही आवाहन करतो की आपल्या गर्दीच्या वेळेस आपल्या मौल्यवान सामानाचं आणि किमती ऐवजांचं आपण सांभाळ करावा व चोरट्यांपासून सावधान राहावे आणि अशा प्रकारची कुठल्या घटना घडल्या तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क करावा। धन्यवाद।